24 शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र शासनाने केलेले कायदे रद्द व्हावे यासाठी शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं. या शिष्टमंडळात अनिल लवेकर, वसंत डाकरे, संजय क्षीरसागर, अनिल खोत, सुधाकर भांदिगरे, विठ्ठल वेलणकर यांचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बहुमताच्या जोरावर केंद्र शासनाने जबरदस्तीने शेतकऱ्यांविषयीचे कायदे मंजूर केले आहेत. खासगीकरण उदारीकरण धोरणाचा वरवंटा भारतातील शेतकऱ्यांवर फिरवून शेती व्यवसायास घरघर लावण्याचा हा डाव असल्याचा शेतकरी जगतामध्ये संशय आहे. खासगी कंपन्यांना शेती क्षेत्रात वाव देऊन खासगीकरणाचा अजेंडा जबरदस्तीने राबवण्याचा केंद्राचा हा प्रयत्न देशातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. बळीराजाच्या या प्रश्नांशी कामगार कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि भावनिक नाते आहे. यामुळे या संघर्ष काळात या बळीराजाला आम्ही एकाकी पडू देणार नाही. सध्या दिल्लीच्या सीमेवरील या संघर्षास एक आठवडा उलटून गेलाय. शेतकरी नेत्यांसह केंद्र सरकारच्या वतीने आतापर्यंत 5 वेळा चर्चा झाली, मात्र या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. 9 डिसेंबरला पुढील चर्चा अपेक्षित आहे. यावेळी केंद्र सरकारवर संघशक्तीचा दबाव राहावा यासाठी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक आणि कामगार या निवेदनाद्वारे पाठिंबा जाहीर करत असल्याचे या निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह स्टे अपडेट. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.